मला वाटते ग्रह ताऱ्यांचा अभ्यास दादाचा दांडगा दिसतोय. त्याच्या डोळ्यात सुद्धा मला चंद्र तारे दिसत आहेत. तर ते मला दिसून उपयोग नाही मित्रा, आलं का लक्षात? भारताच्या हरित क्रांतीचे जनक कोण? दादाने हात वर घेणार, दादा ये समोर या असे. डॉक्टर स्वामीनाथन. डॉक्टर स्वामीनाथन मूर्ती लहान पण कीर्ती महान. दादाने कडक उत्तर दिलेलं आहे प्रश्नाचं. दादाच्या चेहऱ्याकडे पाहून मला असं वाटतं की आता अवघड प्रश्न विचारावं की सोपा विचाराव. हरकत नाही, आपण एक प्रश्न विचारूयात. मला सांगा पृथ्वीला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता आहे? व्हीनस. मराठीत शुक्र. शुक्र, शुक्र हे बरोबर उत्तर आहे. पृथ्वीला जवळचा ग्रह हा शुक्रच आहे. मला वाटते ग्रह ताऱ्यांचा अभ्यास दादाचा दांडगा दिसतोय. त्याच्या डोळ्यात सुद्धा मला चंद्र तारे दिसत आहेत. तर शुक्र उत्तर आहे. ते मला दिसून उपयोग नाही मित्रा, आलं का लक्षात? तर आता मला सांगा की सेवा सदन ची स्थापना कोणी केली? रमाबाई रानडे. लेच खन खन उत्तर द्या ना. तीन प्रश्नाचे उत्तर द्या. सह्याद्री करिअर फोरमचे चालू घडामोडी 360 डिग्री. रमाबाई रानडे असंच तुम्ही उत्तर दिलं ना? बरोबर आहे उत्तर. ओके हे ठेवा जपून. आता चौथा प्रश्न आहे की आता जरा अवघड प्रश्न विचारतो. काय म्हणले सांगा? माझ्यावरच्या कमेंट जोरात येऊ द्या, काय हरकत नाही, पण दादावर काही कमेंट करू नका. पुन्हा दादाला जर राग आला. भारतातला हागणदारी मुक्त जिल्हा कोणता? हागणदारी मुक्त जिल्हा पहिला. हिंगोली. कोणाच्या समाधीस्थळाला वीरभूमी म्हणून ओळखले जाते? वीरभूमी कोणाचे समाधीस्थळ आहे? राजीव गांधी यांच्या समाधीस्थळाला वीरभूमी म्हणतात. ओके त्यानंतर आता थोडासा अवघड प्रश्न आहे. रॉ ही जी संस्था आहे आपली भारताची, त्याचं घोषवाक्य काय? तुम्ही म्हणले होतं ना. हां हां, कोण सांगितलं उत्तर? आजाव सामने भा, आजाव सामने, कडक उत्तर आहे. आता मला सांगितलंस जगाला सांग. धर्मो रक्षती रक्षतः. अतिशय योग्य उत्तर आहे, टाळून जाऊ द्या. बरोबर उत्तर दिले. तर मला सांगा की नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी CRPFनं एक अशा बटालियनची स्थापना केली, कोणती बटालियन ती? C60. आणि त्याचं काहीतरी असेल ना नाव, C60 नाव आहे त्याचं. लॉंग फॉर्म कोबरा म्हणतात, कोबरा बटालियन आहे ना, कोबरा बटालियन. पण C60 काय आहे? मी ऐकलं नाही C60 बद्दल. त्या टीमचं PSI असतात ते, असेल तेवढं डिटेल आपल्याला नाही माहीत, असू शकते. भारत पाकिस्तान आणि भारत बांगलादेश यांच्या दरम्यान ज्या आपण रेल्वे चालू केल्यात त्यांची नावं सांगायची, बंपर प्राईजच. भारत पाकिस्तानमधली कोणती आणि भारत बांगलादेशमधली कोणती रेल्वे? समझौता. भारत पाकिस्तान समझौता आणि भारत बांगलादेश मैत्री एक्सप्रेस. मैत्री एक्सप्रेस. मग आता आपण आणखीन एक त्यांना अर्ध उत्तर दिले. नाटो नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कुठे? बरोबर बरोबर उत्तर ब्रुसेल्सला. कसं ओळखलं मी दादाच्या मनात काय हे सुद्धा मला कळालेलं आहे सांगायच्या आधीच. चिटिंग नाही, तुला म्हणलं होतं ना डोळ्यात पाहून सांगतो. सला कभी कभी आपने को लगता आपण हे भगवान आहे. घ्या बंपर प्राईज घ्या. कशात इंटरेस्ट आहे, कंबाईन का PSI? एकच झालं ना ते कंबाईन का MPSC? MPSC म्हणजे आपल्याकडे टेस्ट सिरीज आहे. कोणती द्यायची, कंबाईनची द्यायची का MPSC द्यायची? कंबाईन आहे आधी, कंबाईनची द्या. कंबाईनची घ्या, कंबाईनचं घ्या. मला पण दादा नाव सांग. निलेश सातपुते. निलेश सातपुते. सातपुते. टेलिग्राम
म्हणजे तुम्हाला वाटत असाल का आता टेलिग्रामला सर्च कुठं करावं मला, तर आपली हे जे व्हिडिओ येणार आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याच्यावर डायरेक्ट क्लिक केलं डायरेक्ट टेलिग्राम. तुमचा नंबर शेअर न करता सुद्धा तुम्ही मला मेसेज करू शकता. म्हणजे कुणाकुणाला भीती असती का बा मेसेज जर केला तर आपला नंबर शेअर होईल का काय, नंबर शेअर होत नसते टेलिग्रामवर. पिंदास मेसेज करा तुमचं नाव. गांधीजींनी सवयीने कायदेभंगाची चळवळ कोण्या साली चालू केली होती? दोन तीन जणांनी मिळून उत्तर दिलं असं नका करू, एकीनच उत्तर द्यायचं हातवर करू. मुलींची संख्या एकंदरीतच कमी असल्यामुळे इथे मी प्राधान्य तुम्हाला देईन हातवर असल्यावर, त्यामुळे त्याचं टेन्शन नका घेऊ तुम्ही, फक्त हातवर करा, मिळून उत्तर नका देऊ तुम्ही. महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस कधी असतो? 21 ऑक्टोबर. नाही इथं वेगळं उत्तर लिहिलं आहे, पोलीस स्थापना दिवस. पुन्हा पुस्तकात पाहून सांगशील बाबा तू चावरत नाही. बरं, आपण जर समजा काही गुन्हा बिना केला तर FIR दाखल करते, तर FIRचा फुल फॉर्म काय आहे? FIR फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. अतिशय योग्य उत्तर आहे, टाळ्या होऊन जाऊ द्या. भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. हे असं उत्तर असतं. काही काही प्रश्न कठीण असतात. सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे उत्तर आहे, राष्ट्रवादाचे जनक म्हणून. भारतातल्या कोणत्या राज्याची राज्यभाषा इंग्रजी आहे? नागालँडचीच आहे ना, तिकडचे चारही राज्याची आहे काही इंग्रजी. बरं झालं मी MPSCचा अभ्यास सोडला, म्हणजे मताराच झालो असतो पण MPSC पास नसतो झालो, अवघड झालं भावे. आपण दही खातो, दही दुधाचे दह्यात रूपांतर जो बॅक्टेरिया करतो त्याचं नाव काय? येस, बरोबर उत्तर आहे. सम्राट अशोकाने कोणत्या युद्धानंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला? सम्राट अशोकाच्या वडिलांचे नाव काय? हां दादा, ये एकच हातवर दिसला बोल, पटकन पळत पळत द्यायचं. बिंदुसार. करेक्ट उत्तर आहे बिंदुसार. दादाला वाटलं अरे मला यायला उशीर झालाय. महाराष्ट्रातून राज्यसभेवर किती खासदार पाठवले जातात? 288. ताईला उत्स्फूर्त त्याचं बक्षीस भेटलेलं ताई, दुसरं नाही भेटणार. आता या प्रश्नाचं उत्तर द्यायचं बंपर प्राईज जिंकायचं. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठी लेखक एकच नाही तर बाळा, पहिले नाही चार आहेत, चारींची नावं सांगायची आणि कोणत्या याच्यासाठी भेटलाय ते सांगायचं. वि स खांडेकर. हां, वि वा शिरोडकर. वि स खांडेकरांना कायसाठी भेटलाय? हां, वि स खांडेकर शिरोडकर. हां, त्यांना कायसाठी भेटलाय? सध्या आठवण नाही. आणि भालचंद्र नेमाडे. हां, आणि अजून एक दादाला माहिती आहे, चारी. हां, वि स खांडेकर ययातीसाठी. समोर वि स खांडेकर ययातीसाठी, कुसुमाग्रज विशाखासाठी, आणि भालचंद्र नेवाडे हिंदू एक जगण्याची, आणि एक सावरकर. चुकलेलं सांग फक्त. हां, वि स खांडेकर एक ययाती, एक भालचंद्र नेवाडे आहेत, एक कुसुमाग्रज आहेत, आणि एक पु ल देशपांडे. लेट सांगितलं जरा, अष्टदर्शनी उत्स्फूर्त द्यायचा भेटलं नाही म्हणलं तुला. राज्यपाल होणारी पहिली भारतीय महिला कोण? सरोजिनी नायडू. मागून उत्तर दिलेले टाळ्या होऊन जाऊ द्या. आपण दुसरा प्रश्न विचारूया की अवघड प्रश्न होतो. महाराष्ट्राचे राज्य फुल? फुल जास्वंद. नाही नाही, आपलं हे सांगितलं की उत्तर बोंडारा. बोंडारा फुलाचं नाव ऐकून ताईची रिॲक्शन अशी होती, हां बोंडारा हे सुद्धा फुल असतं.
आवाज येईन का? महाराष्ट्राचे राज्य फूल मोठा बोंडारा, लहान भी नाही मोठा बोंडारा। क्वालिटी क्वेश्चन विचारा अशी यांची मागणी झालेली आहे, तर आता आपण क्वालिटी क्वेश्चन विचारूयात की मला सांगा फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2020 कोणी जिंकली? महिला महिला क्वालिटी प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर कोणालाच येई ना, त्यामुळे मी मुद्दाम क्वालिटी प्रश्न आणले नव्हते। आनंद सर पी एस आय टाळ्या होऊन जाऊ द्या पी एस आय। सिमोना हालेप कोण? सिमोना हालेप नाही एक बरं, त्यांचा देश सांगा कोणता देश? स्पेन। स्पेन एक स्पेनचा पण दुसरा प्रश्न तुम्हाला विचारतो, क्वालिटी विचारू का असं विचारू? जगाच्या बाजारपेठेत भारताचा दर्जेदार कापूस कोणत्या नावाने ओळखला जातो? नाही माहीत सर। काय हरकत नाही, काय काय प्रश्न अवघड असते। सर पी एस आहेत का? झालेले आहेत का ऑलरेडी? पुन्हा सर सर पुन्हा आमच्यावर एखादी केस पडली तुमचीच मदत लागते ना आम्हाला, सेटिंग लावून लागते आतापासूनच। आता मला सांगा सीडॅक असते ना माहीत, कम्प्युटर क्षेत्रात असते सीडॅक, त्याचे मुख्यालय कुठे? पुणे। पुण्यामध्ये त्याचे मुख्यालय आहे सीडॅकचे। सीडॅकचा फुल फॉर्म सांगा। आठवत नाही ते होऊ शकते कसं कसं, कारण त्यांची अजून जॉईनिंग झाली नाही। एकदा पी एस आय म्हणून माणूस जॉईन झाला की उत्तर चुकीचं जरी असलं तरी मला ते योग्य आहे म्हणूनच करणं लागतं बघते द्यावं लागतं। तर आपण सरांना हे देऊ, प्रयत्न होतात मोठंच आहे 50%। पी एस आय म्हणजे कसं, आमचे हॉटेल मालक पण खुश होतील की आपल्या हॉटेलमध्ये पी एस आय घेऊन चालले, स्वतः मालकाच्या हातून म्हणजे पुन्हा माग पुढं व्हायलाच नको। सर इथली एकदा चिकन थाळी खाऊन बघा, तुम्ही खाल्ली नसेल तर लई मस्त लागते। हॉटेल बिंदू सरा गांजवे चौकात आहे। आता आपण आठपत आठपत घेऊ कारण लई मोठा झाला आहे कार्यक्रम। आता क्वालिटी प्रश्न आपण विचारून पाहिले, एकही हातवर नाही, त्यामुळे क्वालिटी प्रश्न तेवढे ते आपल्याला वाटते प्रश्न लय क्वालिटी आहे पण त्याचं उत्तर जरा अवघडच असतील। आता मला सांगा की प्रौढ माणसाचा नॉर्मल श्वासोच्छवासाचा रेट काय असतो, म्हणजे कितीदा करतो? नॉर्मल नॉर्मल म्हणालो पर्वती चढल्यावरचा नाही किती ते हे झालं रे ब्लड प्रेशर झालं, हां 18-20 हे उत्तर आहे ते, हां 19-20 18-20 यस 18-20 हे उत्तर आहे। नॉर्मल जर असलो पण एम पी सीचा पेपर जर हातात आला तर ते वेग असा जास्त होते, तर नॉर्मली आपण अभ्यासिकेत जेवण केल्यानंतरचा कमी होत असतो। इवान 18-20 योग्य उत्तर आहे। आता दुसरा प्रश्न सरांसाठी आहे की मानव विकास निर्देशांकाचे जनक म्हणून कुणाला ओळखले जाते? पिवळा फॉस्फरस जर आपण असा ठेवला, पिवळा फॉस्फरस तर त्याचा वास येते, वास असा ठेवला तर वास येते त्याचा, कशासारखा येते वास? हां पिवळ्या फॉस्फरसचा वास कशासारखा आहे मला सांगताय? पिवळा फॉस्फरस नाही, लसणासारखा वास येते, लसणासारखा वास येते। 2020 या वर्षाचा पुलित्झर पुरस्कार कोणत्या राज्याच्या 3 छायाचित्रकारांना देण्यात आला? नाही सांगता क्वालिटी जम्मू काश्मीर हे उत्तर आहे। प्रशांत सरांच्या हस्ते उत्स्फूर्ततेचा हॉटेल बिंदू सरावर 50%। येते ना 50%? बरं आणि थाळी एकट्यानंच खायची म्हणजे मित्राला सोबत नाही पण त्यांना फुल लागेल रेट एक हे रे ताई कंबाईनमध्ये का एम पी एस सीमध्ये इंटरेस्ट? कंबाईनमध्ये, कंबाईनची टेस्ट सिरीज घ्या कंबाईन कंबाईन। एकंदरीत बऱ्यापैकी प्रश्नाची उत्तरं ताईनं योग्य दिलेली आहेत तिथून मागच्या मागूनच। निरोधा संचालित एच व्ही देसाई स्पर्धा परीक्षा केंद्र पुणे प्रस्तुत कंबाईन प्रिलिम स्टेज सिरीज 2021। तू बिंदास जायचं आपलं नाव सांगायचं, जिंकले म्हणा मी
कारण तुला नाव तर नाही सांगायचं आहे, काही हरकत नाही, तिथं तरी नाव सांग बरं. म्हणजे आपला स्कोअर आपल्याला कळायला पाहिजे, नाही तर नावच नाही म्हणलं आपला स्कोअर कसा कळेल. तर इथला जो काही प्रेक्षक वर्ग होता तो अतिशय उत्स्फूर्त दर्दी होता आणि माझं दिल एकदम असा खुश झालेलं आहे. आणि नितीन सरांनी सुरुवातीलाच मला चॉकलेट दिलं आहे, नितीन सरांचे सुद्धा मनापासून आभार. तरुणांचे आयडॉल, गोरगरिबांचे कैवारी, स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील युवकांचे आधारस्तंभ, फिनिक्स अभ्यासिकेचे संचालक, तरुण उद्योजक, दिलदार असं हे व्यक्तिमत्व नितीन गापटचं ताळ्यावर द्या. सर कसा वाटला आमचा देता का उत्तरचा कार्यक्रम? एकदम मस्त, एकदम एकदम मस्त वाटला. तर आपण आता मी काय म्हणाल की दरवळ उदय ज्ञानाचा उत्तर तुम्ही फक्त म्हणायचं देता का उत्तर, ठीक आहे? दरवळ उदय ज्ञानाचा उत्तर, चला खेळूया देता का उत्तर. ज्यांना बक्षीसं भेटलंय त्यांचे अभिनंदन, ज्यांना भेटलं नाही त्यांनी काळजी करू नका, लवकरच आपण दुसऱ्या एखाद्या अभ्यासिकेत जर समजा आपण गेलो तर तिथं सुद्धा तुम्हाला घेऊन जाऊ, तिथे सुद्धा तुम्हाला. तुमची अभ्यासिक आहे सर या की समोर, आतापासूनच सेटिंग लावून ठेवलेली बरी. सर तुमची अभ्यासिका कोणती? ग्रिफिन अभ्यासिका. ग्रिफिन अभ्यासिका बाजीराव रोडची का? मी एकदा ग्रिफिन मध्ये गेलो होतो. ओके, बाजीराव रोडची नेक्स्ट एपिसोड आपण तिथं शूट करूया, काय तर नाही. धन्यवाद इथे आल्याबद्दल, सर्व विद्यार्थ्यांचे आभार. अर्धा तास म्हणून मी तुमचा एक तास घेतला, पण हरकत नाही, तुम्ही बक्षीसं जिंकलेले आहेत, असाच दणकावून अभ्यास चालू द्या. यावेळेस कंबाईनचा कट ऑफ जरा उतरू शकते, त्यामुळे तुमचा जर स्कोअर असला चांगला तर तुम्हाला चान्स आहेत. आणि हा एपिसोड कुठं बघाव असं काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडलेला असू शकतो का, समजा शूट तर झाला आहे पण बघायचा कुठं, तर यूट्यूब आपण सगळे वापरत असतो. यूट्यूबवर जाऊन एम पी एस सी गुरु जरी टाकलं तरी महाचरा दिसते एम पी एस सी गुरु, पण एम पी एस सी गुरुचा हा एपिसोड नाही, हा देता का उत्तरचा. यूट्यूबवर देता का उत्तर टाकलं, आपले व्हिडिओ येतात. मराठी व्हायरल फीवर हे आमच्या चॅनलचं नाव आहे, मराठी व्हायरल फीवर. आणि माझं नाव जीवन आगाव आहे, आपलं दुसरं चॅनल आहे एम व्ही एफ कॉमेडी आपल्या, हां. त्यामुळे तुम्ही देता का उत्तर जरी चेक केलं, तुमचा फोटोसुद्धा थंबनेलवर असू शकतो जर तुम्ही उत्तर योग्य देऊन बक्षीस जिंकलेलं असेल तर. ट्रम्प तात्या म्हणून जर तुम्ही नेटवर सर्च केलं तर डोनाल्ड ट्रम्पचे मराठीतले येतात व्हिडिओ, तात्याचा आवाज आपला आहे. बायडन नाना, ट्रम्प तात्या, एम व्ही एफ कॉमेडी हे सुद्धा आपलंच आहे. तर तात्या जर आता आपले तात्या पडलेत आमचे, नाना आलेत, नाना तर नाना तात्या आले, तात्या जर समजा अभ्यासिकेत आले असते तर काय म्हणले असते? राम राम मंडळी, काही हरकत नाही, इथं काळा मौन्या पाहिजे होतं, काळा मौन्या जर असतं तर उजेडामध्ये काळ्या मौन्याचा चेहरा सगळ्यांना दिसला असता. एम पी एस सीचे पोरं अजे एवढे उत्स्फूर्त असतील मला अजिबात वाटलं नव्हतं. मला वाटलं होतं की अभ्यासिकेत एम पी एस सीचे पोरं फक्त झोपा काढतात का काय, पण इथं येऊन त्याच्या उत्स्फूर्ततेची हे जे काय मी जिवंत साक्षीदार झालेलं आहे. मग मग डोळे पाणवून आलेले आहेत, डोळ्यात जरी पाणी नसलं तरी डोळे पाणवून आलेले आहेत. आणि आता जर समजा नाना असते, बायडन नाना, तर बायडन नाना काय म्हटले असते? आता का हनून घ्यावा का काय, माय जे ताप झाला बापा या माणसाचा, माय जे, अरे बापा एम पी एस सीचा अभ्यास करा रे बापा, कंबाईनचा अभ्यास करा. हे काय असते तुम्हाला सांगतो, त्याचं म्हणणं असं आहे का व्हिडिओ लय लांब व्हायलाय, आटपत घ्या. मोदीचा घ्यायचा, मोदीचं तेवढं स्पष्ट येत नाही, पण जर तुम्हाला एम पी एस सी पास व्हायची असेल तर का करा लागत्या अभ्यास करा लागत्या ना, अभ्यासासाठी अभ्यासिका लावा लागत्या ना, अभ्यासिकेसाठी पैसे लागते. तर तुम्हाला असं वाटत असेल का बा पैसे कोठून येतील, मी तुमच्या अकाउंटवर पैसे टाकून देतो. ठीक आहे, तुमच्या सगळ्याचे अकाउंट नंबर माझ्याकडे आहे, पैसे टाकून देतो, पैसे काढ जा, अभ्यासिकेत जाऊन अभ्यास कर जा. ठीक आहे, धन्यवाद. चला मित्रांनो, धन्यवाद, थँक्स. ओके.